नमस्कार, मी अभिषेक तेली तुम्हा सर्वांचं स्वागत करतो लोकसत्ता लाईव्हमध्ये। राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे आणि या रणधुमाळीत अतिशय चुरशीच्या दादर माहीम विधानसभेतील तिरंगी लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे मनसेकडून, तर शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महेश सावंत या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे। त्यामुळे सुरुवातीपासूनच दादर माहीमची लढाई ही अतिशय चुरशीची ठरलेली आहे। या अनुषंगाने आपण आता प्रभादेवीतील एका शाळेतील मतदान केंद्रावर आलेलो आहोत। या ठिकाणी आपण मतदानाची नेमकी काय परिस्थिती आहे, लोकांच्या काय भावना आहेत, लोकांना नेमका त्यांच्या भावी आमदाराकडून काय अपेक्षा आहेत, त्या आपण जाणून घेणार आहोत। हे समीकरण असल्यामुळे त्याच्यामुळे की मुलांना शाळेत आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नाही, समजलं, ह्याचे भाव वाढत आहेत, जागेचे भाव वाढत आहेत, असं आहे ते। तुम्ही वडा खायला गेला आहात, 60 रुपये देता वडायला, त्याच्यात चटणी दिली नाही, पाणी दिलं नाही, तर तुम्ही कानफडात माराल ना मालकाच्या। तसं तुम्ही सगळे टॅक्सेस द्या, फुकट असताना तर एक आहे की तुझ्याकडनं तुला फुकट दिलं की पैसे कुठनं काढणार, टॅक्सपेअरकडनं। टॅक्सपेअर तो डॉक्टर असेल तर त्याची 500 रुपयाची फी असेल ती 1000 रुपये काढणार, शेवटी तर तुमच्याचकडनं काढणार, उल्लू तुम्हाला बनवणार। महायुती सरकारने निवडून आल्यानंतर 2100 रुपये आणि महाविकास, ते नाही, चुकीचं आहे, ते चुकीचं आहे, चुकीचं आहे। त्यापेक्षा महिलांना जे शिवणकाम करतात त्यांना कंपल्सरी गव्हर्नमेंटचे सदरे बिदरे आहेत ते त्यांना द्या ना शिवायला, म्हणजे त्यांना कायमचं हे मिळेल। तुम्ही या इकडे हे काम करा, तुम्हाला पैसे मिळतील। चायनीज प्रवर्ब आहे की माणसाला फुकट खाण्यापेक्षा हाऊ टू फिश ते शिकवा, म्हणजे फिशिंग करायला शिकवा, म्हणजे स्वतःचं कमवायला शिकवा, म्हणजे तो कायमचा तो त्याच्यावर राहू शकतो। थँक्यू। उमेदवारांकडून हीच अपेक्षा आहे की ते जे पण काही प्रॉमिस करतात आम्हाला, प्लस आपल्या देशाच्या फ्युचरसाठी, ते त्यांनी ट्रान्सपरंटली फॉलो केलं पाहिजे, ऑनेस्टली। आणि मी 24 वर्षाची आहे, तर माझं असं म्हणणं आहे की जे पण यंग लीडर्स उभे आहेत आपण त्यांना सपोर्ट केलं पाहिजे, कारण आज मी एक युवा आहे म्हणून मला वाटतं आमच्या हातात देशाचं भवितव्य आहे। तर हो, मे द बेस्ट वन विन। मला असं हेच वाटतं की ह्याच्यात एड्युकेशनचा खूप मोठा पार्ट आहे। जेवढे लोक एड्युकेटेड असतात तेवढे ते बेटर डिसिजन्स घेऊ शकतात। आणि आजकाल सोशल मीडिया पण एवढं स्ट्रॉंग आहे, तर जे पण काय होतं आहे ते सोसायटीच्या भल्यासाठीच होतं आहे, तर दॅट्स इट। किती वर्षांपासून मतदान करत आहे आणि तेव्हाचं राजकारण आणि आताची सध्याची परिस्थिती नेमकं काय वाटतंय तुम्हाला? मी पहिल्यापासून लहानपणापासूनच आहे, मी आणि देते मतदान करते, जसं हे झालं तसं चांगलं, काही वाईट नाही। आणि दादर माहीम मध्ये प्रभादेवीचा हा भाग आहे, इथे नेमका काय समस्या आणि काय विकास काम झाली पाहिजे? सगळी व्हायला पाहिजे, काय ते होईल ते सोयीनी व्हायला पाहिजे, बाकी माझं काय म्हणणं नाही। कोणाला कुणी अडवू नाही, कुठं जायचं असलं ते, हे माझं म्हणणं, दुसरं काही नाही, चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, काही वाईट नाही। मी संगीता भास्कर राणे, मी लोकसभेमध्ये ज्या वेळेला निवडणुका होत्या त्यावेळेला मी म्युन्सिपाल्टी बीएमसी खेडगल्लीची शाळा तिथेच वोटिंग केलं होतं, पण आता परत 4 महिन्यानंतर विधानसभेचं निवडणुकीचं वोटिंग करायला गेले तर त्यांनी सांगितलं की इथे माझी नोंदणीच नाही आहे। आणि दिव्यांग मतदारांसाठी काही विशेष दिव्यांग मतदानासाठी फॉर्म भरून झाले होते, त्यांनी सांगितलं होतं की जे चालू शकत नाही त्यांचा घरी येऊन वोटिंग होणार। आता बऱ्याचशा जणींचं झालंय, पण मी फॉर्म भरून सुद्धा माझ्याकडे वोटिंग घेण्यासाठी कोणी आला नाही, ते 14-15 तारखेला वोटिंग घरी येऊन घेऊन गेलेले होते, माझं नाही घेतलं। मी फॉर्म भरला होता जे बीएमसीला, एक मनमरा डेंकला मॅडम होत्या, मी त्यांच्याशी पण बोलले तर त्यांनी पण मला सांगितलं होतं फॉर्म भरलेला मॅडम तुमचा, तर तुम्हाला वोटिंगसाठी घरी नाही आले का, तर म्हटलं मी नाही आले म्हणून, तर उद्या जाऊन चौकशी करणार। आता इथे येऊन बघितलं तर माझं शाळाच बदलली वोटिंगची। आजच्या दिव्यांगांना खरं तर खूप प्रॉब्लेम होतो। आता माझी एक मैत्रीण आहे इथे चिंतामणीमध्ये राहते, तिचं वोटिंगचं प्रभादेवीच्या बीएमसी शाळेत आलेलं आहे,
आता तिथं चालू सुद्धा शकत नाही. आता तिची आई आहे वयस्कर आहे, ती पण चालू शकत नाही, ती पायऱ्या वगैरे पण चढू उतरू शकत नाही. आता तिचं पण आहे, तर अशांसाठी सुविधा केल्या पाहिजेत ना. माझं नाव केयूर पेरला आहे आणि विधानसभेचं हे माझं पहिलं व्होटिंग आहे. आजची जी राजकीय परिस्थिती बघता आपण सांगू शकतो की माहीम विधानसभा ही एक महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की ते तिन्ही कॅन्डिडेट जे उभे आहेत ते माझ्या मते स्ट्रॉंग आहेत. मग ते सदा सर्वंकर असो, अमित ठाकरे असो किंवा आपले महेश सावंत असो, तर माझी अपेक्षा हीच असेल की जो कोणी निवडून येईल तो पक्षाचा विचार न करता जनतेचा विचार केला पाहिजे. त्यांनी 5 वर्ष विचार न करता देशाचं हिताचा विचार केला पाहिजे आणि युवकांना नोकऱ्या वगैरे असे काही जे काही सवलती आहेत त्याच्यावर हे केलं पाहिजे आणि नुसतं जातीवाद किंवा धर्म ह्याच्यावरती राजकारण करणे थांबवावे, हीच माझी अपेक्षा. धन्यवाद. काका तुमचं नाव काय, किती वर्षांपासून मतदान करताय? भरपूर वर्ष काही चालू चाललं आहे, पण काय मी बरेच वर्ष मतदान करतो, मग लको भरलं त्याच्यामुळे औषध जर घ्याय चालू आहे तरी पण बघूया काय फ्रीज नव्हतं का. हा, आणि काय वाटतं सध्या सगळीकडे जे राजकारण सुरू आहे? असं असं काय म्हणजे मला काही जास्त फिरायला भेटत नाही, त्यामुळे मी असं लग मी कुठे फिरणार, चांगला असतो फिरलो असतो मग सांगितलं असतं फिरायचं करून, पण फिराय मला फिरता येते ते काय करू. 100% आहे, पण बजावायचं तर कोणावर हा एक मोठा प्रश्न आहे सध्या, की तिरंगी निवडणूक आहे का सप्तरंगी आहे का काय आहे, नक्की याचं काही गौडबंगालच आहे सगळं. मी ज्याला मतदान करतो तो उद्या सकाळी कुठल्या पक्षात असेल हे माहीत नाही. आनंद लिमय. ही काय आता माझ्या गेले 50 वर्षामध्ये जितकी मतदान झाली सगळी केली एक्सेप्ट फॉर वन, एक यायला फक्त नव्हतो मी. 50 वर्ष मतदान करते आणि तेव्हाच राजकारण आताची परिस्थिती काय होती? तेव्हा राजकारण फार सोपं होतं, एक काँग्रेस असायची समोर शिवसेना असायची कुठेतरी त्यांचा झगा धरून भाजप असायचं. गेल्या किती वर्षांपासून मतदानाचा हक्क बजावत आहे, तुमचं नाव काय आणि कसा अनुभव आहे एकंदर? 45 वर्ष झाले. तेव्हाचं राजकारण आताची परिस्थिती भरपूर फरक आहे. नागरिक म्हणून काय वाटतं? आता काय सांगणार आता, जे जो येईल तो तसंच बोलणार. दादर माहीम विधानसभा जो मतदारसंघात प्रामुख्याने कोणती विकास कामं झाली पाहिजेत तुमच्या उमेदवाराकडून? मेन म्हणजे रोडचं काम व्हायला पाहिजे बस, असं असा फुटपाथ पाहिजे आम्हाला. आम्ही सैनाभवनच्या पुढे राहतो, मठ आहे ना स्वामींचा मठ, तिकडे ते रोड असा पाहिजे आम्हाला, कारण मला तर चालता येत नाही ना, सिमेंटचा पाहिजे. असं बांधतात ना तर ते निघतात ना लाद्या, ते पाय अडकला जातो. आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानातील धुळीचा मुद्दा सुद्धा नेहमीच गाजतो. मी तिकडे जातच नाही, मी तिकडे जात कारण मला क्रॉस करताना भारी पडतं, कारण माझ्या सोबत मला सोबत कोणतरी पाहिजे असं. हे पहिली मी जायची, आता पायाचा गॅप झाल्यापासून मी जात नाही. प्रामुख्याने रस्त्याचा प्रश्न. हा बस तेवढं, मी भरपूर ते अडॉप्ट करते, ते जात नाही जाम कुठे, फक्त मठात जाते. तरुणांना काय आव्हान करावं? तरुणांना आता काय, कोण निवडून येतील ते